वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे पुण्यातून. पुणे महानगरपालिकेकडून शहरातल्या तब्बल 25 खासगी रुग्णालयांना मनपाची नोटीस पाठवण्यात आलेली आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना खासगी रुग्णालयांकडून बेड्स उपलब्ध नाहीत अशी माहिती दिली जात आहे. शिवाय ज्यादा बिलं आकारण्याच्याही अनेक तक्रारी पालिकेला मिळत होत्या. त्यानंतर पालिकेनं कारवाई करत 25 खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय. या 25 रुग्णालयात शहरातल्या नामांकित रुग्णालयांचाही समावेश आहे. याशिवाय कोरोना रुग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा आणि रुग्णांच्या मृत्यूचाही ठपका पालिकेनं या रुग्णालयांवर ठेवलाय. तर दरम्यान पुण्यातल्या रुग्णालयांच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी जाधव यांनी. पुणे शहरामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीनं वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये अतिरिक्त बेड्स त्याचबरोबर ऑक्सिजन व्हेंटिलेटरची व्यवस्था पुरवण्यात येते. तर दुसरीकडे पुणे शहरातले जी खासगी रुग्णालयं आहेत ही वळत. एका ब्रेकिंग न्यूजकडे. ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे प्रणित संसद सरपंच महासंघानं उच्च न्यायालयात या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. प्रशासकांच्या नियुक्त्या या राजकीय स्वरूपाच्या होऊ शकतात. राज्य शासनाचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालकमंत्र्यांना देणं धरून नाही अशी भूमिका संसद सरपंचनं घेतली आहे. तर 15,668 ग्रामपंचायतींच्या मुदती संपतायत. कोरोनामुळे निवडणूक घेणं शक्य नसल्यानं या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक करण्याचे आदेश काढण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाने 13 जुलै 2017 रोजी एक शासन निर्णय प्रसिद्ध केला आणि त्या निर्णयामध्ये ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे किंवा संपणार आहे अशा सर्व ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे. संसद महासंघ त्या महासंघाने उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे आणि याचिकेमध्ये जे अधिकार शासनाचे आहेत ते अधिकार शासनाला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला देता येत नाही आणि त्याच्यामुळं या राजकीय स्वरूपाचे जे नियुक्त्या केल्या जातील तर ते अवैध आहेत, कायद्याला मान्य नाही आहेत आणि कायद्याला धरून नाही आहेत. म्हणून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. लवकरच त्याची सुनावणी होईल.